नमस्कार, मी दिनेश पारखी। माझ्या पुरोगामी भारत या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत। माननीय मधुकरजी डांगे यांनी मूळ सोमनाथ परझडी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व गाडगे महाराज यांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन केले होते। त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय संभाजी साळवे सर हे होते। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकलेला आहे, तो आपण माझ्या पुरोगामी भारत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यासमोर आणत आहे। तर आपण सर्वांनी सर्वांनी माननीय संभाजी साळवे सर यांचे विचार ऐकून घ्यावे। आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने आमचे मित्र मधुभाऊ डांगे यांनी आता नुकतंच या ठिकाणी घेतलेल्या या शेतामध्ये आणि त्यांचे सहकारी माननीय मुरकुटे साहेब यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त असा एक आगळा वेगळा या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी विराजमान राजमाता राष्ट्रमात्मा जिजाऊ स्वराज त्यांचं स्वराज्याचं स्वप्न साकार करणारे कुडवाळी भूषण बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज कर्मयोगी आणि खऱ्या अर्थाने संत असलेले बोले तैसा चाले या उक्तीचा प्रत्यय आणून समाजात जागृती निर्माण करणारे संतश्रेष्ठ गाडगे बाबा आणि आपल्या भजनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचं काम करणारे गावागावात जाऊन ग्राम जागृती करून युवकांना जागृत करण्याचं काम ज्या संतांनी केलं ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि बहुजन समाजाच्या उद्धारासाठी ज्या ज्या संतांनी ज्या ज्या महापुरुषांनी आपलं जीवन व्यतीत केलं अशा सर्व महापुरुषांना अभिवादन करतो। विचारपीठावर उपस्थित आजचे सत्कार मूर्ती ज्यांचा वाढदिवस आहे मुरकुटे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजुरा येथील जगद्गुरु तुकोबाराय, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष आणि आमच्या चळवळीचे मार्गदर्शक माननीय प्राध्यापक मोरे सर, आमचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक बिजूभाऊ मोरे, आमचे मित्र नुकतीच यांनी आचार्य पदवी म्हणजे तत्वज्ञानाचे डॉक्टर ही पदवी प्राप्त केली असे आमचे मित्र डॉक्टर किशोरभाऊ, राजुरा येथील मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष आणि ओबीसी चळवळीसाठी स्वतःला पूर्ण वाहून घेणारे आमचे मित्र दिनेश भाऊ पारखी आणि या विचारपीठावर विराजमान या गावच्या प्रथम नागरिक आणि सर्व मान्यवर, कार्यक्रमाला बराच उशीर झालाय, ऊनही थोडस कडक झालेलं आहे आणि बऱ्यापैकी या ठिकाणी प्रत्येक विषयाला धरून मार्गदर्शन झालेलं आहे। मधुभाऊंनी आग्रहाने मला सांगितलं होतं की गाडगे बाबांविषयी थोडस आपण मार्गदर्शन करावं, मार्गदर्शन वगैरे करणे इतकं मी काही खूप मोठा वक्ता नाही, परंतु त्यांचे जे विचार थोडेफार आपण पुस्तकातून वाचलेले आहे ऐकलेले आहे, त्यांचं जे जीवनचरित्र आहे ते थोडंफार आपल्या समोर उलगडण्याचा मी प्रयत्न करतो। या ठिकाणी आमचे मित्र अनिल दहागावकर, आम्ही गाडगे बाबा तुकडोजी महाराज आणि संत महापुरुषांचे विचार घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोन
रुजविण्याचा बरेच वर्षापासून आम्ही प्रयत्न करत आहोत. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून किंवा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून हे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचं जेवढं जमेल तेवढं आपली आपलं सगळं सांभाळून कुटुंब सांभाळून सर्व्हिस सांभाळून जेवढं होईल तेवढं आम्ही प्रयत्न करत आहोत. तर हा एक आगळा वेगळा कार्यक्रम याच्यासाठी आता सगळ्यांनी वर्णन केलं या कार्यक्रमाचं एक निसर्गरम्य ठिकाण आहे, प्रदूषण मुक्त हवा आहे आणि इकडे तिकडे आजूबाजूला टेकड्या पाणी आहे झाडं झुडपं आहे अशा निसर्गरम्य नयनरम्य ठिकाणी आमच्या मधुभाऊंनी या ठिकाणी आम्हाला पाचारण केलं आणि एवढा मोठा साजरा आपल्या आप्त परिवाराला गोळा करून एवढा कार्यक्रम घेतला. प्रथम तर मी मधुभाऊंचं अभिनंदन करतो. तर आता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तशी 19 फेब्रुवारीला झाली, परंतु त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्याचं काम हे वर्षभरही जागोजागी होत असते करत असतात. आज महाराष्ट्रातच नाही देशातच नाही तर पूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्सवानं मोठ्या उत्साहानं उत्सव साजरे होत आहेत. आमचे एक मित्र ॲडव्होकेट दीपक चटप यांनी नुकतीच गेल्या वर्षी एक विद्यापीठाची इंग्लंडच्या विद्यापीठाची फेलोशिप मिळवली, त्याच इंग्लंडमध्ये अभ्यासाला आहे. त्यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्या मित्रांना घेऊन मनवली. एक भारतातून गेलेले रशियामधले विद्यार्थी आहे, त्यांनी त्या ठिकाणी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात मनवली. याचा अर्थ महाराज फक्त महाराष्ट्रापुरते नाही, फक्त एका प्रांतापुरते नाही, एका जातीपुरते नाही, तर ते वैश्विक एक महापुरुष आहेत असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. कारण त्यांचं कार्यकर्तृत्व तसं आहे, त्यांचं फार निवडक चरित्र आपल्या समोर आलेलं आहे. अभ्यासाच्या माध्यमातून म्हणा, पाठ्यक्रमाच्या माध्यमातून म्हणा, फार निवडक चरित्र आपल्या समोर आलेलं आहे आणि तेवढंच लोकांच्या मनात घर करून आहे. जसं अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्ते खानाची बोटे कापली, आग्र्याहून सुटका झाली किंवा असं 2-4 प्रसंग आपल्या समोर फार रंगवून रंगवून सांगण्यात येते आणि त्यांचं चरित्र एक वैश्विक रूप देण्याच्या ऐवजी त्यांना एका विशिष्ट वर्गाच्या विरोधात उभा करण्याचा प्रयत्न आज चालू आहे. परवाच 19 तारखेच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाने एक छोटी 7-8 पानाची पुस्तिका प्रकाशित केली, त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती म्हणजे त्यांना दैव त्यांचं दैवतीकरण करण्यासाठी त्यांची आरती ते कोणी लिहिली त्याचं नावही लिहिलं नाही खाली, प्रॉब्लेम येऊ शकते म्हणून, पण त्याची आरती लिहिली. त्या आरतीमध्ये त्यांचा उल्लेख असा करण्यात आला की आर्यांचं रक्षण करणारे, आर्यांचं रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी जन्म घेतला. म्हणजे याच्या आधी गो ब्राह्मण प्रतिपालक ही त्यांची एक प्रतिमा येथली प्रस्थापित ऐतिहासिक इतिहासकार जे स्वतःला इतिहासकार म्हणवतात आम्ही त्यांना इतिहासकार मानत नाही, कारण त्यांनी आपल्या फायद्यासाठी आपल्या वर्गवर्चस्वाचं बीजारोपण लोकांच्या मनात करण्यासाठी आमच्यामुळे हे घडले असं दाखवण्यासाठी त्यांचा इतिहास आपल्या पद्धतीनं लिहिला, चुकीचा लिहिला, खोटा लिहिला आणि आताही सुद्धा ते काम चालू आहे. परवाचे जे याच्यात दिसलं ते काही जणांनी पुस्तिका टाकली होती, मी आरती पाहिली, खाली नाव नव्हतं आणि ज्या व्यक्तीनं आपल्या 6 सोनेरी पाने या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे काकतालीय योग म्हणजे कावळा बसाले फांदी मोडाले एवढं कर्तृत्वहीन शिवाजी महाराजांना लेखलं, त्याच माणसानं शिवाजी महाराजांची आरती लिहिण्याचं काय कारण असेल हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं आजही शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण करणं चालू आहे. मागं 2-4 वर्ष आधी त्यांना 4 हात लावून त्यांची प्रतिमा दाखवली होती असा आशीर्वाद देताना फुलं पडताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दाखवली होती आणि आताही अनेक गाण्यातून याच्यात त्याच्यातून. परवा मी एक गाणं ऐकलं शिवजयंतीच्या याच्या रॅलीमध्ये,
त्यांचं नाव दगडावर कोरलेलं आहे, किल्ल्याच्या दगडावर. अरे किल्ल्याच्या दगडावर नाही, जगातल्या प्रत्येक माणसाच्या मनामनावर कोरलं गेलं पाहिजे ते नाव, असं सांगा तुम्ही. आज एवढं मोठं त्यांचं कार्य आहे, ते प्रत्येक माणसाच्या मनामनात रुजलं तेव्हाच उत्स्फूर्तपणे लोक ते महाराजांना डोक्यावर घ्यायला लागले. परंतु महाराजांना डोक्यावर घ्यायचं नाही आहे, महाराजांना डोक्यात घ्यायचं आहे, म्हणजे त्यांचे विचार समजून घ्यायचे आहे, ते विचार आपल्या कृतीत आणायचे आहे. त्यांच्यासारखं जरी आदर्श होता नाही आलं, त्यांचे थोडेफार जरी गुण आपल्याला घेता आले, तरी ते घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण आपलं भारतातली जनता, आपण भारतीय लोक उत्सवप्रिय प्राणी आहोत, आपल्याला उत्सव करायला फार आवडते. परंतु त्या उत्सवाच्या मागची कार्यमीमांसा किंवा त्या मागचा विचार, त्या मागची कृती, हे मात्र सोयीस्करपणे विसरून जातो आपण. म्हणून ज्या वेळेस शिवाजी महाराजांचे विचार आपल्या कृतीत उतरतील, त्यांच्याप्रमाणे आपलं आचरण होईल, तेव्हा शिवजयंती खऱ्या अर्थाने आपण साजरी करू असं मला वाटते. त्याच्यानंतर आता मला जो विषय दिलेला आहे, मी त्या विषयाकडे तो जास्त वेळ घेणार नाही, फार मोजके काही मुद्दे सांगतो. कर्मयोगी संत गाडगे बाबा नुकतंच आता परवाच्या दिवशी 23 फेब्रुवारीला त्यांची जयंती होती. आता ते पहा, निरक्षर एकही वर्ग एकही अक्षर न शिकलेले आज ज्या व्यक्तीला एका विद्यापीठाला नाव आहे, ज्या व्यक्तीचं एका विद्यापीठाला नाव आहे, त्यांच्यावर लोक PhD करतात, म्हणजे त्यांचं कार्यकर्तृत्व किती महान असेल. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 साली आपल्या विदर्भामध्येच अमरावती जिल्ह्यातलं जे दर्यापूर गाव आहे, दर्यापूर तालुका आहे, त्याच्यामधलं शेणगाव तिथे झाला. त्यांचे वडील झिंगराजी जानोरकर आणि आई सखूबाई हे व्यवसायाने आपले शेती करायचे. परीट आपले बहुजन वर्गातल्या OBC समाजातल्या परीट जाती त्यांचा जन्म झाला असेल, तर ते शेती करायचे. त्याची शेतीवाडी चांगली होती, सगळ्या गोष्टी होत्या. परंतु आता मधुभाऊंनी ज्या त्यांच्या सहकार्याला शपथ घ्यायला लावली, त्या एका व्यसनानं त्यांच्या घराचं वाटोळं झालं. वडिलांची शेती चांगली होती, उत्पन्नही भरपूर होतं, सगळं म्हणजे सगळं व्यवस्थित होतं, काही खूप गरिबीचा काळ नव्हता संत गाडगे बाबांच्या घरचा. परंतु वडिलांच्या व्यसनामुळे ते सगळं बर्बाद झालं, त्यांचं कुटुंब बर्बाद झालं. अवघ्या 8 वर्षाचे असताना त्यांचे वडील व्यसनामुळे मरण पावले. मग काय, त्यांचे मामा जे दापुऱ्याला राहायचे, ते मायलेकराला घेऊन गेले, दापुऱ्याला राहायला लागले. आणि म्हणजे पहा, मुलाचे पाय पाडण्यात दिसतात असा अशी एक मन आहे, आणि ते खरी आहे काही प्रमाणात. मामाच्या घरी गेल्यानंतर गाडगे बाबा गाई राखायचे, गुराखी ज्याला आपण आपल्याकडे गायकी म्हणतो, त्या काळात तिकडे गोवारी असं त्याला संबोध होता त्याचा, त्याच्या नावाला. पण त्यांनी त्याही याच्यामध्ये आपलं मित्रमंडळ जमवलं, भजनी मंडळ जमवलं, आणि जे प्रत्यक्षात अनुभवायला येत होतं त्यांच्या व्यसनानं लोकांचे काय हाल होतात. आणि जे त्या काळामध्ये जे सावकारी पद्धत होती, अडाणी जनता होती, त्यांना लुबाडायचं, त्याच खूप जवळून त्यांनी अनुभव घेतला. मामाची शेती सुद्धा एका सावकाराकडे गहाण होती, ते शेती सुद्धा सावकारांनी हडपण्याचा प्रयत्न केला. परंतु यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढत गेला, मित्रमंडळ जमा केलं, भजनाच्या माध्यमातून ते एकत्र यायला लागले, भजनं करायला लागले, लोकांना लोकांच्या त्याच्या म्हणजे बालवयापासूनच लोकांना ते उपदेश करायला लागले. आणि चक्क त्यांची जमीन हडपण्यासाठी, मामाची जमीन हडपण्यासाठी येणाऱ्या सावकाराला चक्क हुसकवून लावलं, त्याचा नांगर घेतला, नांगर बिलकुल तू हात लावशील ते खतम करीन म्हणून त्या सावकाराला हुसकून लावलं. आणि तेव्हाच लोकांना सांगणं सुरू केलं की तुम्ही कर्ज काढू नका, कोणते कर्ज काढून कोणते घरचे कार्यक्रम करू नका, आणि व्यसनापासून दूर राहा. म्हणजे तेव्हाच पुढे त्यांचं कुंताबाईशी लग्न झालं, परंतु ते संसारात रमत नव्हते. त्यांच्या डोक्यात
जे सामाजिक अवस्था दिसत होती त्या काळातली ते सारखं चिंतन करायचे आणि असं करता करता 1905 ला त्यांनी घरदार सोडलं, कुटुंब सोडलं आणि सतत 12 वर्ष त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमण केलं. सगळी अवस्था पाहिली आणि त्या 12 वर्षात त्यांनी एवढं ज्ञान मिळवलं, अनुभव घेतले आणि त्या अनुभवातून समृद्ध होऊन त्यांनी एक कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातल्या अंधश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचं काम गाडगेबाबांनी केलं. त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांमध्ये रुजवण्याचं काम केलं. दिवसा ते खराटा घेऊन गाव झाडायचे आणि सायंकाळ झाली की गाव गोळा करून दगडाच्या चिपड्या करायचे आणि गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हा जयघोष करत लोकांना मंत्रमुग्ध करायचे आणि प्रश्नोत्तराच्या रूपाने त्यांना प्रबोधित करायचे. त्यांचं कीर्तन एकेरी नव्हतं, दोन्ही बाजूने ते कीर्तन करायचे, दुहेरी करायचे, लोकांना प्रश्न विचारायचे, लोकांच्या मनाचा भेद घ्यायचे आणि मग लोकांकडूनच उत्तर घ्यायचे आणि लोक मंत्रमुग्ध होऊन घरी जायचे. अशा पद्धतीनं त्यांची कीर्तनाची पद्धत होती. ते गावगाव फिरले, त्यांनी धर्मशाळा बांधल्या, म्हणजे कुठं नदीघाट बांधले, कुठं धर्मशाळा बांधल्या, परंतु एकाही धर्मशाळेला त्यांनी स्वतःचं नाव दिलं नाही किंवा त्या स्वतः त्या धर्मशाळेत राहिले सुद्धा नाही. आज पाहतो जनतेचा पैसा असते, एखादा छोटासा प्रवासी निवारा बांधला अमुक अमुक भाऊच्या निधीतून, अरे भाऊची निधी कोठली, सर्व जनतेचा पैसा आहे, तो टॅक्स मधून गोळा झालेला शासनाचा पैसा आहे, तू आपलं नाव कशाला लिहिते. गाडगे महाराजांनी तसं कोणत्याही धर्मशाळेला आपलं नाव दिलं नाही, त्या धर्मशाळेत थांबले सुद्धा नाही आणि त्यांनी शेवटी मृत्यूपत्र लिहिलं. त्या मृत्यूपत्रात सरळ लिहिलं, माझ्या कोणत्याही नातेवाईकांना या धर्मशाळेत राहावयास परवानगी देऊ नये. तिथल्या भोजनाचं सुद्धा त्यांचा हक्क नाही, त्यांच्या भोजनावर सुद्धा त्यांचा हक्क नाही, एवढं कठोर नैतिकता त्यांच्यामध्ये होती. त्यांना खरे कर्मयोगी म्हणतात, नाही तर आजकाल संत पहावे, एसी गाडीतून येतात, मोठमोठे पेंडाल लावतात, करोडोची मालमत्ता आहे त्यांची. गाडगेबाबांना त्या काळात महात्मा गांधींनी त्यांची मालमत्ता विचारली, प्रॉपर्टी. महात्मा गांधीची भेट झाली होती गाडगेबाबांची, महात्मा गांधींनी त्यांना तुमची प्रॉपर्टी काय असं म्हणून विचारलं, काही नाही जी म्हणे, एक फाटकं खापर, एक माझा खराटा आणि अंगावरची गोधडी, एवढीच माझी प्रॉपर्टी आहे. महात्मा गांधींनी त्यांच्या पायावर नमन केलं, तुम्हीच खरे महात्मा आहेत, ही पदवी महात्मा गांधींनी सेवाग्रामच्या आश्रमात जेव्हा गाडगेबाबांची भेट झाली तेव्हा त्यांना दिलं. तर ते विद्वानांची खरी कदर करत. त्यांच्या जीवनामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जेव्हा त्यांची भेट झाली, ते मला वाटतं मुंबईचं कुठलं तरी कीर्तनाला ते हजर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लोक म्हणायचे गाडगेबाबांना का तुम्ही खरे ज्ञानी आहात, तुम्ही खरे संत महात्मा आहे. अरे मी कायचा संत, खरा संत ज्ञानी तर तुमच्या मागे बसून माझं कीर्तन ऐकत आहे. त्यांच्या पाया पडा, त्यांच्याकडून काही शिका. शिक्षण हे फार महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या वडिलांना सुबुद्धी सुचली, त्यांनी त्यांना शिकवलं, म्हणून तुमचं एवढं भाग्य आहे तर त्यांनी आपल्या देशाची घटना लिहिली. म्हणून त्यांनी शिक्षणाचा एवढा आग्रह धरला की बायकोला कमी भावाचं लुगडं घ्या, जेवणाचं ताट मोडा, हातावर भाकरी खा, कोणी सोयरे दायरे आले तर पाहुणचार करू नका, परंतु आपल्या पोरांना शाळेत घातल्याशिवाय आणि शिक्षण दिल्याशिवाय राहू नका, एवढा मोलाचा संदेश त्यांनी दिला. कारण त्यांनी शिक्षणाच्या अभावाने जेव्हा त्यांच्याकडून गाळाभर एक पत्र वाचण्यासाठी गाळाभर लाकडं खोडून घेतले होते, एका ठिकाणी एका गावात पत्र आलं
गाडगे बाबाचे पत्र त्या काळातल्या गुरुजीकडे, आता त्या काळात गुरुजी कोण असायचे, भटजी वाचून मागायला गेले तर त्यांनी पहिलं काड्या फोडून मागाय लाकडं फोडून मागितली आणि दोन शब्द वाचून पुन्हा पूर्ण ऐकायचं असेल तर पूर्ण लाकडं फोड, म्हणजे गाळाभर लाकडं फोडून घेतल्याशिवाय त्यांनी पत्र वाचून दाखवलं नाही, त्याचा गाडगे बाबाच्या मनावर फार परिणाम झाला, म्हणून त्यांनी शिक्षणाचं महत्व लोकांना सांगितलं। अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत। देवस्थानात कधी देवस्थानात तर प्रत्येक देवस्थानात गेले ते, पंढरपूरला नेहमी दरवर्षी जायचे आषाढी कार्तिकीला, पण त्यांनी विठ्ठलाचं दर्शन जवळून कधीच घेतलं नाही, कधी देवळात गेले नाही। काय करायचे ते, मग तिथे जाऊन पूर्ण परिसर झाडून काढायचे, आता एवढे लाखो लोक जमवायचे, सगळे घाण करायचे, ते सगळा परिसर झाडून काढायचे आणि सायंकाळी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सांगायचे, अरे बाबा खरा देव दगडात नाही तर तो माणसात आहे। तुकारामांनी म्हणले, जे का म्हटले होते, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, देवा तोची जाणावा साधू तोची ओळखावा। तुम्ही रंजल्या गांजल्याची सेवा करणाऱ्याला खरं साधू म्हणा, देव दगडात नाही तर तो माणसाच्या प्रत्येक माणसाच्या मनात आहे। गरिबांची सेवा करा, दीनदलितांना आसरा द्या, मुलांना शिक्षण द्या, भुकेलेल्या पाणी द्या, भुकेलेल्या अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या, ह्या सगळ्या त्यांच्या मनातून त्यांच्या हृदयातून लोकांपर्यंत पोहोचण्याच्या ह्या ज्या उपदेशाच्या ह्या आहेत, ते खरोखर लोकांच्या मनात त्यांनी घर केलं। ते एवढंच नाही तर ते सांगायचे, जत्रा में फतरा बिठाया, तीरत बनाया पाणी, दुनिया भई दिवानी पैसों की धूलदानी, म्हणजे काय, पैशाची धूळदाणी आहे। तुम्ही जत्रेत जाता काय करता, पाणी आणि दगड दोनच गोष्टी असते त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी एवढं दिवाण होऊन तुम्ही पैशाची धूळदाणी करू नका, तोच पैसा वाचवा आणि तुमच्या कुटुंबाच्या तुमच्या समाजाच्या कामी आणा, तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या कामी आणा, एवढं साधं तत्वज्ञान त्यांनी सांगितलं। सांगण्यासारखं बरं जे अखेरचं कीर्तन झालं। आता थोडं शेवटाकडे येतो मी, मनातले मुद्दे काही सोडून देतो। 8 नोव्हेंबर 1956 बांद्र्याच्या पोलीस स्टेशन मध्ये शेवटचं कीर्तन झालं गाडगे बाबांचं। कीर्तन म्हणजे गाडगे बाबांना तिथं कशाला बोलावलं होतं, सत्यनारायणाच्या कथे प्रीत्यर्थ तिथं कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला, म्हणजे त्यांना कदाचित माहीत नसेल तर गाडगे बाबा काय चीज आहे, त्यांनी बोलावलं पण त्यांची प्रकृती ठीक नव्हती, तरी ते गेले, भेट घेतो म्हणून गेले त्या ठिकाणी। त्यांनी पाहून घेतलं, 1.5 लाख लोकांचा समुदाय होता त्या ठिकाणी, त्यांनी कीर्तन सुरू केलं आणि त्यांनी असं कीर्तन केलं की ते म्हणजे अजरामर झालं, कधीच कोणीच विसरू शकत नाही एवढं अजरामर ते कीर्तन झालं। ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना बोलावलं होतं सत्यनारायणाच्या कथेच्या निमित्तानं, त्या सत्यनारायणाच्या कथेची अशी चिरफाड केली, आजही आमचं काय सत्यनारायणाच्या कथेशिवाय काहीच भागत नाही। वीर खोदली सत्यनारायण, घर बांधलं सत्यनारायण, हा मुलाचं लग्न झालं सत्यनारायण, प्रत्येक गोष्टीचं सत्यनारायण पूजा करतो आपण, पण त्या सत्यनारायणाच्या पूजेचं काय, म्हणजे त्याचा जन्म कुठून झाला, उगम कुठून झाला, हे काही आपल्याला म्हणजे आपण समजूनच घेत नाही, आपण त्याच्या खोलात जातच नाही। भटजी सांगितल्याप्रमाणे आपण सगळं करत असतो। गाडगे बाबांनी त्या काळामध्ये सत्यनारायणामधलं वास्तव सांगितलं, खोलपणा सांगितल्या। शिवाजी महाराजांनी एवढे मोठे त्यांच्या काळात एवढे मोठे 350 किल्ले बांधले, एकाही किल्ल्याचं सत्यनारायण केलं नाही, एकाही किल्ल्या म्हणजे जे जे पौर्णिमा अमावस्या जे अशुभ मानतो, त्यांनी सगळ्या ज्या लढाया आहे, सगळ्या ज्या कारवाया आहे मोठ्या मोठ्या, शत्रूवर जे हल्ले केले ते सगळे अमावस्येच्या रात्री केले। मग अमावस्या अशुभ कशी असेल, अंधारातून प्रकाशाकडे जायचं तर अंधार अशुभ कसा असेल, अंधार पडल्याशिवाय प्रकाश येणार नाही ना। तर गाडगे बाबांनी त्या सत्यनारायणाच्या कथेचं सार सांगितलं। कथा तुम्हाला जर कथा करायची असेल बोलवा भटजीला, 2.5 रुपये का हो, मी 5 कोटी रुपये देतो, 5 कोटी रुपये, असं गाडगे बाबांनी आवाहन केलं।
जे अरबी समुद्रात जे बाहेर देशोदेशी जे जहाज आहे, धनसंपत्ती घेऊन येणारे जहाज जे बुडालेले आहेत, कारण त्या सत्यनारायणाच्या कथेमध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये काय आहे, कलावती आहे ना, कलावती लीलावती कलावतीचा नवरा तिकडे व्यापाराला जातो, तिकडून येताना त्याची बोट समुद्रात बुडते, जसं इकडं सत्यनारायण करत आहे तशी तशी बोट वर येते. आता बाई म्हटलं का, जशी माई माहिती मिळते तिला नवरा आपला वर वर तरंगत आहे, तशी ती सत्यनारायणाच्या पूजेपासून उठून जायला लागते. पुन्हा सत्यनारायणाच्या कथेमध्ये सांगितलं का, जशी ती उठून गेली तशी ती बोट पुन्हा खाली खाली गेली आणि नवरा तळाशी. तर मला सांगा, एक वेळ पाण्यात बुडालेला माणूस किती काळ जिवंत राहणार आहे, काही लॉजिक काही तर्क आहे का नाही त्याच्यामध्ये? असा फोनपणा असूनही आपण निमूटपणे माना डोलावतो, ओम स्वाहा 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 म्हणलं का सगळं, आपण आपलं वरचं भाग स्वाहा करून टाकतो त्याच्यामध्ये. गाडगे बाबांनी तर्क लावला, तर्क सांगितला लोकांना, खरोखरच जर असं होत असेल, करोडोची मालमत्ता समुद्रात बुडलेली आहे, ते काळाला सांगा इथं 5 कोटी त्या भटजी बुवाला द्यायला तयार आहे, मी द्यायला तयार आहे, बोलवा कोणतं भटजी येते. कोणी भटजी बुवा तयार झाला नाही, कारण ते तसं शक्य नाही, होतच नाही तसं. ह्या सगळ्या गोष्टी झालं, पुन्हा बऱ्याचशा गोष्टी, पिंडदानाची गोष्ट राहिली सांगायची, पंढरपूरच्या नदीमध्ये एक पिंडदान, एक भटजी आता कोणीतरी मेलं असं त्यांना घेऊन त्याचं पिंडदान करत होते. आता सरळ सांगितलं असतं गाडगे बाबांनी, ते समजलं नसतं ना लोकांना. मग काय केलं त्यांनी, ते आपल्या नदीच्या पात्रात उतरले. आता पिंडदान म्हणजे काय, आपले जे पितर आहे, जे पूर्वज आहे स्वर्गात गेलेले, आता स्वर्ग कुठं आहे त्यांनाच माहित, त्यांना हे पिंड पोहोचवायचं आहे. इथं जर पूजा केली, सत्यनारायणाची पूजा केली, तर त्यांचं त्यांच्या आत्म्याला शांती लाभते, किंवा ते पितर त्या पिंड त्या पितरांपर्यंत पोहोचते, म्हणून ते आपल्याला बनवून ते करत असतात. 1000 रुपयाची आपल्याकडून बिदाही गोळा करत असतात, त्याच्यावर त्यांचं पोट असते, परंतु आपलं वरचा भाग जरा थोडासा काम करत नसल्यामुळे आपण त्याच्या नादी लागतो. गाडगे बाबा नदीच्या पात्रात उतरले, पाणी झुकायला लागले, जे त्या ठिकाणी जे भटजी बसलेले होते, ते पिंडदानचा कार्यक्रम चालू होता, पूजा चालू होती, तिकडे पाणी झोकायला लागले. तर पाणी झोकायला लागल्यावरून तो भटजी म्हणायला लागला, अरे काय वेड्या काय करताय तू, सगळं पाणी अंगावर येत आहे आमच्या, आमची पूजा चालू आहे दिसत नाही का, पिंडदानाची पूजा चालू आहे दिसत नाही का? हो जी दिसते जी, पण का तू का पाणी आमच्या अंगावर झोकत आहे? नाही जी म्हणे, मी माझ्या शेतीला पाणी देऊन राहिलो, माझ्या शेतीला पाणी देऊन राहिलो. अरे वेड्या तुझी शेती कुठं आहे, तर कुठं शेती दिसत आहे का तुला, शेती कुठं आहे तुझी? नाही जी माझी शेती अमरावती जिल्ह्यात आहे. अरे पंढरपूर कुठं, अमरावती जिल्हा कुठं, काही पागल झाला आहे का, काही वेडा झालाय का तू? ते भटजी म्हणायला लागले, इथून तिथल्या शेतीला पाणी कसं जाईल? गाडगे बाबांनी मग त्यांना उत्तर दिलं, आजी मी काय म्हणतो, तुम्ही येतं पिंडदान करता, तुमचे पितर स्वर्गात आहे, पिंडदानाची पूजा केल्याने जर ते पिंड स्वर्गातल्या पितरांना जर पोहोचत असेल, तर माझं पाणी माझ्या शेतीला काऊन पोहोचणार नाही, असा विचार मी करत आहोत. अरे वेड्या म्हणते, तेव्हा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि जे पितर करणारे लोक आहेत त्यांना समजलं त्याच्या अर्थात तर्क काय आहे, हे आपणही समजून घेतलं पाहिजे. कारण आपणही पिंडदान करायला जातोच, आजही आजही जातो. म्हणून गाडगे बाबाचं जर जयंती साजरी करतो आपण, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे, त्यांच्या विचारात जर खरंच तथ्य आहे तर ते आपण समजून घेतलं पाहिजे, आपल्या आचरणात आणलं पाहिजे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहे जे देवळात कधी गेले नाही गाडगे बाबा, देवळाच्या समोर त्यांनी कीर्तन केलं असेल, देवळात कधी गेले नाही, लोकांनाच विचारायचे देवळाच्या समोर कीर्तन करताना, अरे देवळात कोण आहे रे? नाही देव आहे म्हणायचे लोक, देऊळ कोण बांधलं रे? नाही आम्ही बांधलं म्हणायचे. मग आता देऊळ तुम्ही बांधलं, देवळात देव कोठला रे? नाही जी मूर्ती आणतो. आता मूर्ती कुठून आणता रे? नाही जी विकत आणतो. अरे वेड्या देव कधी विकत भेटते का रे? म्हणे देव का भाजी बाजारचा भाजीपाला आहे का रे? देव विकत भेटायला
देव आणला मांडला तुम्ही, आता देवळात अंधार झाला, देव दिसते का रे म्हणे? देवळात अंधार झाल्यावर देव दिसते का रे? नाहीजी अंधार होते, मग आता देव पाहायचा कसा? नाहीजी आम्ही दिवा लावतो. दिवा कोण लावते? नाहीजी आम्हीच लावतो म्हणे. मग ज्या दिव्यानं देव दिसते तो दिवा मोठा का देव मोठा रे म्हणायचे. तेव्हा लोकांच्या डोक्यात प्रकाश पडायचा आणि पुन्हा देवकी नंदन गोपाला गोपाला म्हणून त्यांना मंत्रमुग्ध करायचे. अशा पद्धतीनं त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातली घाण काढण्याचा प्रयत्न केला. तुमच्या देवाला साधं धोतर नेसता येत नाही, साधं तुमच्या नैवेद्य मांडला तर त्याचं पुत्र हाकलायला तुम्हाला बसावं लागते, म्हणजे समोरचं ताट ते राखू शकत नाही तर तुमचं गंडांतर काय हाकलं नाही. अशा पद्धतीनं गाडगे बाबा कीर्तन करायचे. त्यांनी पूर्ण आयुष्य त्यांच्या याच्या म्हणजे पूर्ण लोकांना जागृत करण्यासाठी पूर्ण आयुष्य घालवलं. स्वतः त्यांचं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खारेपाटण इथं कीर्तन चालू असताना बाबांना निरोप मिळाला, म्हणजे त्यांचा मुलगा मरण पावला होता. आता सर्वसामान्य माणूस असतात काय, सगळं टाकून दिलं असतं, अरे बापू माझा लाडका एक चार मुली त्याच्यावर एकच मुलगा पडून गेलो असतो आपण. परंतु गाडगे बाबा फक्त एक मिनिट स्तब्ध झाले, ऐसे मेले कोट्यानु कोटी काय रडू एकासाठी म्हणून पुन्हा कीर्तन सुरू केलं आणि लोकांचं प्रबोधन केलं. गाडगे बाबांना ते खूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते खूप मानत. गाडगे बाबा कधी कोणाचं काहीच घ्यायचं नाही अजिबात. एवढे धर्मशाळा बांधल्या, नदी घाट बांधले, शाळा काढल्या, लाखो करोड आताच्या भाषेत म्हणायचं तर करोडो रुपयाची संपत्ती त्यांनी लोकांसाठी तयार केली. परंतु त्या करोडो संपत्तीतला एका कवडीचा हिशोब आपल्याकडे ठेवला नाही त्यांनी. त्या एक कवडी सुद्धा धर्मशाळा बांधल्या तिथलं जेवण सुद्धा जेवायचे नाही, धर्मशाळेच्या बाहेर थांबायचे, धर्मशाळेत थांबायचे नाही. एवढी एक जाज्वल्य नैतिकता होती त्यांच्यामध्ये. ते संपूर्ण आयुष्यभर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगला त्यांनी, लोकांना सांगितलं. म्हणून मधुभावनी जसं बोले तैसा चाले हे सगळं करून दाखवलं. ती प्रेरणा सगळी आमच्या महापुरुषांची सगळ्या यांचीच आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी बराच त्याचे बरेच आहे, पुन्हा बरेच भाग सांगायचा आहे, परंतु उशीरही खूप झालेला आहे. तुमचा अंत काही मी जास्त वेळ पाहणार नाही. तर आपण या ठिकाणी सगळे मधुभाऊच्या हाकेला एकत्र झालात. माझे फुटके फुटके दोन शब्द आपण ऐकून घेतले, त्याबद्दल मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्दाला विराम देतो. धन्यवाद.